दसरा मेळावा बैठकीमध्ये शिवसेना विरुद्ध युवासेना यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. दसरा मेळावा पूर्वतयारीसाठी काल शिवसेना भवनामध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा वाद पेटलाय. सिद्धेश रामदास कदमांच्या पदावरून खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अनिल देसाई विनायक राऊतांनी वरुण सरदेसाईना यावरून जाब विचारला. अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृषात पाटील यांच्याकडून. कृषात, रामदास कदम योगेश कदम हे दोघेही शिंदे गटात आहेत आणि मग त्यांचा मुलगा इकडे या गटात कसा काय, हा प्रश्न स्वाभाविक आहे प्रत्येकाला पडणार. काय नेमकं घडलेलं आहे काल युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये? रामदास कदम यांचा दुसरा मुलगा सिद्धेश कदम हा अजून देखील आहे आणि त्याची अद्याप देखील हकालपट्टी करण्यात आलेली नाही. कारण इतर शिंदे गटात गेलेल्या सर्व जणांची हकालपट्टी करण्यात आली, परंतु सिद्धेश कदमची हकालपट्टी का करण्यात आली नाही अशा प्रकारचा जाब जो आहे तो स्थानिक विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आहे, त्याचबरोबर विलास पोटणीस आहेत यांनी विचारला. त्यानंतर इतर नेत्यांनी जे अनिल देसाई आहेत, अनिल परब यांनी देखील या संदर्भात विचारलं गेलं की हकालपट्ट्या अद्याप का करण्यात आली नाही. त्यावेळी सुरज चव्हाण आणि वरुण सरदेसाई यांनी सांगितलं की उद्धव साहेबांशी बोलून आम्ही या संदर्भातला निर्णय घेणार आहोत. त्यामुळे नेमकं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं की अद्याप या संदर्भात का निर्णय व्यक्त करण्यात आला नाही. त्यामुळे या निमित्तानं शिवसेना आणि युवासेना ही आमने सामने आलेली पाहायला मिळाली. अगदी बरोबर. आजवर राज्यातल्या इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी तडकाभडकी करण्यात आली होती आणि रामदास कदमांच्या मुलाच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय दिला जातोय का असा मेसेज आता यामुळे इतर सगळ्या शिवसैनिकांपर्यंत जातोय. कृष्णा, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.